पीएमपीएलमधले कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आज निगडी बस आगार येथे आरपीआय आठवले यांच्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड कामगार संघटना व भाजपा कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप, पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व पीएमपीएलचे संचालक शंकर पवार यांनी प्रमुख उपस्थिती मांडली। या वेळेला उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व तसेच जगताप, लोंढे आणि पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पीएमपीएलला 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर जे वेतन श्रेणी लागू केली त्याबाबत सन्माननीय पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्रजी जगताप यांचे आणि आमचे जिवाळीचे सहकारी संचालक सन्माननीय शंकरभाऊ पवार यांचा एक छोटासा आरपीआय आठवले रिपब्लिक श्रमिक ब्रिगेड पीएमपीएल युनिट व भाजप कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांचे सन्माननीय अध्यक्ष नानासाहेब सोनवणे व भाजपचे तात्या भोसले व आमचे जिवाळीचे सहकारी सुनील दिवांजी, संभाजी लांडगे, जालिंदर कदम, दादासाहेब वारे सगळे कामगार व सर्व आमचे जिवाळीचे सहकारी यांच्या सहकार्याने आम्ही हा एक छोटासा एक त्यांनी जे आमच्यावर जे 7व्या लागू करून जे मोठं 325 कोटीचा जो फरक असेल त्यांनी मंजूर केला त्याबद्दल एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता दोन्ही कामगार संघटनेच्या वतीने। त्यास सर्व व्यवस्थापकीय संचालक आमचे जवळ संचालक शंकरभाऊ पवार, सर्व वाहतूक व्यवस्थापक, सर्व आगार व्यवस्थापक आणि कामगारांनी भरघोस प्रतिसाद दिला। पीएमपीएलच्या सर्व कामगाराला हा सोन्याचा दिवस असल्याकरिता दिवस आज उगवला आणि त्या दिवशी जो 7वा वेतन आयोग झालं, प्रमोशन झाले, जवळजवळ 400-500 लोकांचे प्रमोशन आणि या याच्यावरची ज्या सर्व्हिस होत्या अन्नमयी तत्वावरच्या त्या लोकांसाठी ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं, यांनी सांगितलं, राजेंद्रजी जगताप लोंढे साहेबांना मला सांगितलं की हा पुढच्या मीटिंगला हा विषय मान्य करू आणि तो विषय आम्ही पुढच्या मीटिंगला आणला आणि आमच्या CMD राजेंद्रजी जगताप खऱ्या अर्थाने त्यांचा मोठा सगळ्यात त्यात मोठा सिंहांचा वाटा आहे की त्यांनी तो विषय मान्य केला। तिन्ही विषय मान्य करून सर्व पुणे शहराचे जे आमचे 13 डेपो आणि 10,000 कामगारांना जो आनंद दिला आज त्यांच्या घरात सोन्याची दिवाळी असल्यागती दिवस त्यांचे सुरू झालेले आहेत। इथून मागचा काळ त्यांना अतिशय बिकट काळामध्ये काढले की 10-10 वर्ष प्रमोशन त्या लोकांना मिळाले नाहीत। आज अनुक्रमम तत्वावरची लोकं 12-12 वर्ष आले परमनंट झाले नाहीत। अनुक्रमम तत्वावरची 1200 लोकं आत्ता त्यांनी 1 मिनिटात परमनंट केले आणि असा हा उपक्रम CND राजेंद्रजी जगताप यांनी पार पाडला आणि ह्या उपक्रमामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही पालिकेचे महापौर, दोन्ही पालिकेचे चेअरमन आणि पालिकेने मला जो निवडून दिला आहे संचालक, आम्ही ह्या 5 जणांनी आणि 10 संचालकांनी चांगला असा त्याचा पाठपुरावा करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून हा पार पाडला आणि पुणे शहराचे आमचे पीएमपीएलचे 10,000 कामगारांना आज आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा आम्ही त्यांना वाटचाल दिली आणि सर्वांनी एकजुटीने काम करून पीएमपीएलचा भरणा वाढवा हे सर्वांना स्वतः राजेंद्र जगताप मी सर्व डेपोमध्ये जाऊन जे पीएमपीएलचा भरणा वाढला तर आपली पीएमपीएल टिकल, आपण टिकू, आपले कामगार टिकू, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा असं मार्गदर्शन सर्व केलं। तसंच ह्या निगडीचे भारतीय जनता पार्टी आणि RPI ह्या दोन्ही गटाने आमचा सत्काराचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। पीएमपीएलच्या माध्यमातून 10,000 कर्मचारी विविध क्षेत्रामध्ये आणि विविध पदावरती आपल्याकडे कार्यरत आहेत। इथं सेवा शहरामध्ये देत असताना बरेच काळापासून प्रलंबित असलेला त्यांचा 7वा वेतन आयोगाचा विषय हा 25 फेब्रुवारीला आमच्याकडं संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये एकमताने पारित करण्यात आला। हे सर्व विषय पारित करत असताना महापालिकेचे दोन्ही आयुक्त, स्टँडिंग कमिटीचे दोन्ही चेअरमन, आमचे संचालक श्री शंकररावजी, त्याचप्रमाणे दोन्ही महापालिका आयुक्त
व आमचे संचालक मंडळावरती असतील इतर सदस्य यांनी सर्वांनी जे आम्हाला सहकार्य दिलं आणि कर्मचाऱ्यांचा असा हा महत्त्वाचा विषय त्यांनी मार्ग लावला. हे सर्व करत असताना मागील फरक म्हणजे 1 एप्रिल 2017 पासूनचा जो फरक आहे त्या फरकाकरता जवळपास 300 कोटीपर्यंत असलेला जो खर्च आहे तो टप्प्याटप्प्याने किमान 2 ते 3 हप्त्यामध्ये द्यावा अशा पद्धतीचीही विनंती तिथं मान्य करण्यात आलेली होती. PMPL ला किमान 100 कोटीचा असलेला हा अतिरिक्त बोजा जरी असला तर आमच्याकडे असलेले जे कर्मचारी आहेत हा प्रलंबित असलेला विषय त्याचप्रमाणे त्यांना एकंदरीत असलेला पगार हा महानगरपालिका किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे म्हणून हा त्यांच्याकरता रास्तन योग्यच होता. ज्या पद्धतीची सेवा शहरामध्ये हे सर्व कर्मचारी देत आहेत मला खात्री आहे की अशा पद्धतीचा विचार बोर्डाने केल्यानंतर ते त्यांच्या जीवापाड कार्य आणि कार्यक्षमतेने PMPL मध्ये चांगल्या पद्धतीची सुधारणा करतील आणि उत्पन्न वाढीकरता प्रयत्न करतील. धन्यवाद. आज न्यूजसाठी इम्रान शेख, पिंपरी चिंचवड.